आता बातमी दोन जिल्ह्यांच्या नामांतरासंदर्भातली. धाराशिव आणि संभाजीनगरच्या नामांतर प्रकरणी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. नामांतर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार हा कायद्यानं दिलेला आहे आणि असं निरीक्षण आता कोर्टानं नोंदवलंय. दरम्यान कोर्टानं काय काय निरीक्षण नोंदवलंय आपण पाहूयात. नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास कोर्टानं नकार दिलाय. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं दिलेला आहे. नाव बदलल्यास समर्थन आणि विरोध साहजिकच असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलंय. यासह अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरणं ही सारखी नाहीयेत असाही निर्वाळा कोर्टानं दिलाय. नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास एकूणच कोर्टानं आता नकार दिल्याचं आपण पाहतोय. हायकोर्टानी मे मध्येच ही याचिका रिट पिटिशन जेव्हा हायकोर्टात दाखल केली होती बॉम्बेला मुंबईला तेव्हा ती डिसमिस केली होती. त्याच्या विरुद्ध आज ते पिटिशनर सुप्रीम कोर्टात आले. उस्मानाबादचं नाव जे धाराशिव केलेलं आहे त्याच्याबद्दल तर सुप्रीम कोर्टानी पण ही पिटिशन डिसमिस केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की 2022 मध्ये जो सरकारने निर्णय घेतला होता उस्मानाबादचं नामांतरणकरण त्याचं नाव धाराशिव करायचं ते सुप्रीम कोर्टानी पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे.